महाराष्ट्रातल्या तिळारी धरणाक लागून पाटये, सरगावे, पाल, आयनोडे, शिरंगे, भरडोंगर, केंद्रे असे 7 गाव स्थलांतरीत झाले. तातूंतल्या शिरंगे आणि भरडोंगरचे लोक 2023 गोयच्या दिवचले म्हालांतल्या 6 गावच्या आडेकुशीक वेगवेगळ्या सुवातींनी स्थलांतरीत झाले, जाका 6 पुनर्वसन म्हणून नाव पडले. तिळारी धरण बांधून पुराय झाले. महाराष्ट्रातल्या तिळारीच्या उदकान गोयची तान भागता. मात ज्या लोकांनी धरणा खातीर आपलो गाव घरदार सोडले आणि जे सध्याक 6 पुनर्वसन हांगासर घरा बांधून रावल्यात, तांचेर पिवपाच्या उदका खातीर कष्टे काढपाची पाळी आयल्या. माझं नाव पांडुरंग दत्ताराम जाधव. मी सरगावे गावचा रहिवासी असून माझं पुनर्वसन इथे झालं. 2005 आम्ही घर बांधलं. तेव्हापासून पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर आहे. आज 15 झाले, एक थेंब पाण्याचा नाही. टँकर 2 एकदा येतो, एक बॅरल घालतो आणि जातो. अशी समस्या, गंभीर समस्या आमच्याकडे आता चालू आहे. आमदाराला सांगून आमदार काय कानावर गोष्ट घेत नाही. आम्हाला पाण्याची टंचाई भरपूरच आहे. आमच्या पाटियाला नदी वाहते, तिथून आम्ही इथे आलो. आम्ही आता पाण्यामुळे आम्ही मरणार. 5-5, 8-8 दिवस पाणी नाही. आणि पाणी सोडले आणि तर कधी 1-1.5 आम्ही आता बाहेर माणसं 1.5 बाहेर कशी येऊची? सकाळी 6 आधी पाणी घालायचं. 5-7 गावाची लोक इथं स्थायी गाव. आमच्या गावात एवढं पाणी होतं ना की नदी नाले सगळं आम्ही त्याग केला. त्या जमिनीचा सगळ्याचा त्याग करून ह्या गोवा हरित क्रांती करण्यास आमच्या ह्या लोकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तरी ह्यांच्या वाट्याला, ह्यांच्या नशिबाला हे असं भड्डावर पडून पाणी, जरासुद्धा पाणी मिळत नाही. अशा ह्या बायका 1:30 रात्रीचं पाणी येतं आणि त्या बिचाऱ्या बाहेर कशा घेऊन त्या कॅनलला इकडे तिकडे फिरत असतात. वाय पाप असं वाटतं. कुठेतरी याने, ह्या सरकारने लक्ष घालून जरा पाण्याची सोय जरा करून द्यावी अशी आमची, अन्यथा आम्ही आंदोलन, येणारे इलेक्शनला आंदोलन, आम्ही इलेक्शनला बहिष्कार टाकणार. जर आमच्या ह्या लोकांची सोय नाही झाली तर आम्ही इलेक्शन करणार नाही. गोय सरकारचे हर घर जलाचे मोठे वादे, मात नळ असात उदक ना. नळातल्यान उदका बदला फकत वारे अशी दिवचले 6 पुनर्वसत गावात वस्तुस्थिती. लोकांक मात उदका शिवाय नळाची बिलां येतात. लोकांनी बायो मारल्यो मात तांकां उदक ना, त्योय सुक्यार. सरकारने हर घर जल हे योजना काढली, पण ह्या घरामध्ये एक थेंबर पाणी नाही. पुनर्वसन नळ आहे, फक्त नळ दिलेले आहे, जल काही नाही. मीटर हा हवेनं कंटिन्यू फिरत आहे आणि हे मीटरची बिल यांना आणून देत आहे. पाणी नसताना पाण्याची बिल येतात. आज तर 1 झाला इकडे पाणी नाही. वरच्या पट्ट्यात तर विहिरी पण कोरड्या आहेत. विहिरी याने 2-2 लाख रुपये खर्च करून विहिरी मारल्यात, पण सगळ्या विहिरी कोरड्या आहेत. आणि आम्ही त्यांना सांगितलं, जवळच कॅनॉल एक वाहतो, त्याचं पाणी आम्हाला लिफ्ट करून द्या इथं, आमचे लोक वापरतील म्हणून. फक्त दरवर्षी यांची आश्वासनं आम्हाला मिळतात, ह्याच्या पलीकडे काही मिळत नाही. आमच्या इथं खाली मोठी विहीर आहे, त्याचं पाणी लिफ्ट करून द्या इथं, टाकी बांधा स्पेशल. आणि आमच्या या पुनर्वसन वाड्यासाठी ते पाणी चालेल, वापरेन आम्ही म्हणून सांगितलं, तरी ते काय लक्ष घालत नाही. इलेक्शन आलं की फक्त आश्वासनं देतात आणि निघून जातात. आपलो गाव घरदार तिळारी धरणा खातीर सोडले खरे, मात आता पिवपाक उदक ना अशी 6 पुनर्वसन गावच्या लोकांची दुर्दैवी परिस्थिती. जर लोकसभा वेंचणुके पयली गावातली उदकाची परिस्थिती सुधरूंक ना जाल्यार मतदानाचेर बहिष्कार घालपाची लोकांची शिटकावणी. 6 पुनर्वसन गावांत सुमार 700 मतां आसात. गोमंतक टीव्ही खातीर विनायक सामंत.